तर कुलशेत संघाचं इथे आगमन झालेलं विनंती असेल, आपण मंचावरती यायचंय. सन्माननीय राजेंद्र पाटील सरांची विनंती आहे की आपण प्लीज मंचावरती या. मोरिया स्पोर्ट्स दामणे आणि पंचांचा इशारा येतोय. पंच मुरली जाधव सर दर्शवताना सामना सुरुवात. हा 4 षटकांचा सामना, 24 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, यावेळेस मात्र सोडून दिलं जाईल चेंडूला. आतल्या बाजूने वळणारा चेंडू पाहायला मिळाला आणि यशिरक्षकाला बीट करून चेंडू मात्र निघून जातोय निर्धाव. तर अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 0-0. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळताना एक बरी वर्षी मेघनाथ घरत भाऊंचं स्वागत. खरोखर ते एक उत्कृष्ट क्रिकेटर, श्रीकृष्ण कोलशेत संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर. ज्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेला ते एक जबरदस्त क्रिकेट खेळायचे. मेघनाथ भाऊ आपले हार्दिक स्वागत आहे. झेल बाद होतोय फलंदाज, पहिल्या विकेटचं पतन होईल धामणे संघाचं. अशा प्रकारे जर विचार केला पहिला विकेटचा हादरा लागतोय जयनाथाच्या रूपामध्ये. वैयक्तिक खातंही न उघडता इथून मात्र जर पाहिलं तर आपलं तंबूत परतताना घेतला जातोय. झेल मात्र सुटतोय, रनिंग कॅच पाहायला मिळाला. निश्चितच जर विचार केला तर सोपा झेल नव्हता, पण जे प्रयत्न केले होते अप्रतिम इथून मात्र सुंदर प्रयत्न पाहायला मिळाले आणि 2 धाव फलकावरती आपण पाहतोय. निश्चितच राजेंद्र पाटील सर आम्हाला दर्शवत आहेत, सन्माननीय भारतरत्न आणि क्रिकेटचे देवता सचिन रमेश तेंडुलकर सरांचं गणेशपुरी येथे आगमन झालं होतं आणि त्या शाळेला त्यांनी संत गाडगेबाबा आश्रम याला दत्तक घेतलं गेलं आणि तिथून मात्र जर पाहिलं त्या संपूर्ण या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र पाटील सरांनी केलं होतं आणि त्यांचीच एक सुंदर छायाचित्रण आपण पाहू शकता. समार्जन कक्षाच्या ठीक वरती एक सुंदर असं हे छायाचित्रण आणि आयुष्यातली सर्वात मोठी किमया न्यारी आपल्याला पाहायला मिळाली. तर निश्चितच वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 2 धाव फलकावरती आहेत, 5 चेंडूंचा खेळ झालाय. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज बुसफूट खाडी संघाचा देवीदास. राईट अप ओव्हर द विकेटचं मारा, पुन्हा एकदा यष्ट्याच्या जवळून चेंडू निघून जातोय आणि परफ्यूम डिलेव्हरी पाहायला मिळाले. सुगंध दरवळणारा चेंडू आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 2. तर विचार केला गेला तर निश्चितच जी सुरुवात अपेक्षित होती ज्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये किमान 8-10 धावा येणं गरजेचं होतं त्या धावांपासून मात्र रोखून ठेवलेलं आहे अबुस्फोट खार्डी या संघाला. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतोय. पंचांना विनंती असेल निश्चितच 20 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला इनिंगचा समारोप करायचा आहे. संगीत क्षेत्रातील या संगीताच्या दुनियेतील जे परमेश माळी यांनी गायलेलं एक मधुर संगीत आणि या गाण्याचा सर्वोच्च रेकॉर्ड जर आपण पाहिला 1,45,00,000 लाईक यूट्यूबच्या माध्यमातून या गाण्याला पाहिले. तर बोलूया पुन्हा सामन्याकडे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वैभव ऑन द बॉलिंग मार्कवरती येताना तत्पूर्वी
त्याचा योग्य संपर्क नाही, चेंडू मात्र शरीर यष्टीवरती भागले, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. नजर आणि नजाकत असणं खूप महत्वाचं असतं. फलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय, ज्या पद्धतीने जे गती परिवर्तन हाताळतोय, अप्रतिम वाटण्याजोगी गोलंदाजी पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळते. तीन धाव फलकावरती गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फसवा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, व्हाईट बॉलचा इशारा, खूपच ऑफस्टिकच्या थोडासा दूर वरून जाताना निघून जातोय चेंडू. आणि यानंतर धावणी, चार धावा फलकावरती लागले जातील. फोर रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट, चार धावांच्या मोबदल्यामध्ये एक गडी बाद अशी स्थिती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र फलंदाजाला आमंत्रित केलं गेलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी. बॅटची बाहेरची कडा लागून चेंडू मात्र गलिच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती पाच. या आकड्यावरती 5 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. संथ गतीने सुरू असलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय की दुहेरी धावांनी धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चितच क्रिकेटची जीवनवाहिनी म्हणजे काय तर एकेरी दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फसवा चेंडू, यष्ट्या उखडल्या जातील. राऊंड द लेग्स क्लीन बोल्ड म्हणावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी. मध्ये वापरले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच जर पाहिलं तर एक मात्र गोष्टीचा नामोल्लेख करावा लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अबू स्पोर्ट खार्डी संघ, गोलंदाजीच्या जोरावरती इथून मात्र सामना आपल्या बाजूने आतापर्यंत खेचलेला पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग होणारा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पुढे सरकताना अवंतर धावनी धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 रन्स ऑन द बोर्ड. क्रिकेटमधली एक महत्त्वपूर्ण आकडा जर आपण पाहिला तर षटकार 6 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 2-2 अशी स्थिती आहे फलकावरती आपण पाहतोय. मोरिया स्पोर्ट्स धामणे या संघाची. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून यूट्यूबवरती लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव एक पेक्षा जास्त काही नाही आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना 7 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आपण पाहतोय. निश्चितच ज्या पद्धतीने अबू स्पोर्ट खार्डी संघ गोलंदाजी करतोय तर निश्चितच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती हावी ठरतोय आणि या सामन्यावरची जी पकड आहे ती मात्र मजबूत केलेली पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक पेक्षा जास्त काही नाही आणि या एका धावेने धावफलक पुढे सर त्यांना 8 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. 2 प्रेक्षक कक्ष, 1 मान्यवर कक्ष, 1 नाण्याफेकीचा कक्ष आणि 1 समालोचन कक्ष असं सुंदर असं आयोजन नियोजन. मैदानाची आखणी जर आपण पाहिली तर निश्चितच अप्रतिम या पद्धतीने मैदानाची आखणी केलेली ही पाहायला मिळते. चेंडू मात्र निसटतोय गोलंदाजच्या हातातून आणि बनचा डेड बॉलचा इशारा देतात. पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागणार आहे. तोपर्यंत एकूण पाहिले तर अधिकृत अनधिकृत जर आपण पाहिलं तर निश्चितच 7 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतो. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा अराउंड दी लेग्स व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचाचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. तर धावसंख्या पुढे सरकेल. पुन्हा एकदा अवंतर धावेनी 9 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि विचार केला गेला तर आत्तापर्यंत 3 व्हाईट हाताळले गेलेले आहेत, म्हणजे अनधिकृतरित्या 3 चेंडू हाताळले जात आहेत. आणि विचार केला धावसंख्या फलकावरती आहेत 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
लॉन्गॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी येईपर्यंत एकपेक्षा जास्त काही नाही आणि अशा प्रकारे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहेत 10 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतोय. तत्पूर्वी ऐकूया एक मधुर संगीत. स्पोर्ट खाडी संघाच्या खेळाडूंना विनंती असेल, संघनायकाला विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या फलकावरती आहेत 10 धावा 2 षटकांची समाप्ती आणि निश्चितच आता मात्र स्लॉग ओव्हरचा खेळ हाणामारीच्या षटकाला इथून मात्र सुरुवात होईल. शेवटचे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे म्हणजे अर्धा सामना जवळपास संपलेला पाहायला मिळतो आणि धावसंख्या फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 10 धावा. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होताना राईट आर्म वरती विकेटचा मारा घेऊन येतोय अजय. भूस्फोट खाडी संघाने अप्रतिमरित्या गोलंदाजी हाताळून आतापर्यंत सामन्यावरची जी पकड आहे ती घट्ट पकड पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुढचा चेंडू. तर मात्र जर आपण पाहिलं लेग बिफोर दी विकेट ची अपील केली जाते नियम क्रमांक ICCचा नियम क्रमांक 36 अनुसरून इथून मात्र अपील केली जाते. निश्चितच जर विचार केला तर 1 धाव मिळेल लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या पुढे सरकताना 11 धावा 11 रन्स ऑन दी बोर्ड. फलकावरती आपण पाहतोय डबल फिगरमध्ये धावसंख्या जरी गेलेली असली तरी मात्र समाधानकारक स्थिती नाही. चांगली गोलंदाजी हाताळतोय अजय. पुन्हा एकदा एक सुंदर गती परिवर्तन पाहायला मिळतंय आणि चेंडू निश्चितच वळण घेणारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू. यास मात्र लॉफ केलाय चेंडूला. चेंडू हवेत आहे. हवाई यात्रा पण क्षेत्र शकताय ना धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर 11 धावा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू खोदून काढला जाईल. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि दरम्यान आत्मघातकी प्रयत्न आणि निश्चितच विकेटचं पतन होईल. रनआउटची विकेट इथून मात्र अर्जित केली जाईल. धावबाद होते. युगप्रभात चे लाडके पत्रकार राजेंद्र पाटील सर यांचा बिग शो आपण पाहतोय. निश्चितच पुन्हा एकदा ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत. सुस्वागतम. 20व्या शतकातील 20वं वर्ष आपण पाहतोय आणि या 20व्या वर्षामध्ये निश्चितच ऑलिम्पिकचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर निश्चितच अप्रतिम असे खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फिफा वर्ल्ड कपसुद्धा पाहायला मिळेल आणि अंडर 19 वर्ल्ड कपची फायनल उद्या आपल्याला सुपर संडेमध्ये पाहायला मिळेल. बांगलादेशसोबत आहे भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना. सुपर संडे सुपर मुकाबला आणि सुरू असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं भारत आणि न्यूझीलंड अशी सिरीज सुरू आहे. तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. अब्बू स्पोर्ट खाडी संघ अप्रतिमरित्या गोलंदाजीच्या जोरावरती
चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे आणि आपल्या सामन्याची आपली बाजू मात्र बंद केलेली आहे. फलंदाजांना कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळून दिलेले नाही आहेत आणि निश्चितच चेंडू मात्र जर पाहिला तर दोन धावा निश्चितच मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर पाहिल्या तर 14 धाव फलकावरती आपण पाहतो. यानंतर होणारा सामना आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाईल आणि निश्चितच 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 14 धावा फलकावरती आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क स्वागत सत्काराकडे स्वागत सत्काराकडे बोलूया. सन्मान आहे श्री मेघनाथजी घरत या साहेबांचं स्वागत आहे. सन्मान केला जातोय मायची शहाळ सन्मान चिन्ह जो सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे सन्मान श्री प्रल्हाद तळेरे सरांनी आणि बुखे देऊन त्यांना स्वागत आणि सन्मान केला जातोय. खरोखरच श्रीकृष्ण कोलशेत संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि आताचा जो संघ खेळतोय श्रीकृष्ण कोलशेत त्याचा कोच बोलूया. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे एक सन्मान श्री मोहंत घरत दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक चेंडू हाताळला जातो आणि निश्चितच पाहिलं तर 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. एक चायनीज कट पाहायला मिळाले निश्चितच एका धावीने धाव फलक मात्र पुढे सरकला. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच लो स्कोरिंग मॅच सुद्धा कधी कधी जर आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय ह्या लो स्कोरिंग मॅचमध्ये सुद्धा. बोलूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पण मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. होळीवर पुन्हा एकदा आपण स्वागत सत्काराकडे स्वागत सत्काराकडे जाऊया. मोहनदादा घरत यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. श्रीकृष्ण कोलशेत संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर त्याचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते ओ टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद भरत वतारी सर. होळीवर पुन्हा एकदा सामन्याकडे 15 धाव फलकावरती आपण पाहतोय. दरम्यान काही पे निगाहे काही पे निशाणा डोळे बंद करून बॅट फिरवली जाते की काय आणि निश्चितच चेंडू जर पाहिला निर्धाव निघून जातोय. सलग 3 चेंडू निर्धाव हाताळले जातात आणि 15 धावा फक्त फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी इथून मात्र जर आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय समीर तांगळी अप्रतिमरित्या गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच समीर तांगळी यांना कदाचित घाई असावी लवकरात लवकर षटक समाप्त करण्याची. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला तर 89 सेकंदामध्ये सर रवींद्र जडेजा यांनी षटक हाताळलं गेलं होतं. विश्वचषकापूर्वी जर आपण पाहिला व्हाईट बॉल आणि चौकार 5 धावा या चेंडूवरती येतील आणि 20 धावा. केलं जात आहे. मी विनंती करतोय राजेंद्र पाटील यांचे काकाश्री हरिचंद्र पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते नाव लौकिकता आहे मेहनत आहे. कौतुक स्पोर्ट्स लाखिल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा डोळे बंद करून बॅट फिरवली जाते आणि अशा प्रकारे षटक संपतंय आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावा अबुस्फोट खाडी या संघासमोर आहे. तर अबुस्फोट खाडी संघाच्या संघटनेकडे जातील हे आपल्यापर्यंत पोहोचवतील सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद रोहन पाटीलजी. तर मित्रांनो आपण जर पाहिलं भिवंडी टेनिस क्रिकेटर ग्रामीणच्या माध्यमातून या पंचक्रोशीतील एका मानाची आणि नंबर 1 टुर्नामेंट वर्ष आपण पाहतोय. पर्वत 12वा वर्ष आहे ज्यांच्या नावाने ही टुर्नामेंट असते मित्रांनो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या स्पर्धेचं खास आकर्षण असते. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृतिचषक 2020 हा अतिशय देखणा आणि सुंदर आयोजन पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं क्रिकेटपटूंचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी या स्पर्धेचे आयोजक गावदी स्फोट लाखिवली
आणि या शिल्पकार या स्पर्धेतले आमचे आदरणीय भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण घेतल्या जातोय, सूत्रसंचालन नंबर वन समालोचक आहे, एक आदर्श शिक्षक. आणि मित्रांनो, भिवंडी वाशिंचे एक गौरवशाली तो क्षण होता की पहिला आपण गणेशपुरी येतं जेव्हा भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांचं आगमन झालं होतं. आणि सौभाग्य म्हणावं लागेल की एका भिवंडीकरच्या शुभहस्ते सरांचं स्वागत आणि सन्मान करण्यात आलं. आणि तिथं मात्र अँकरिंग करताना पहिला आपण एक नामवंत असे नंबर वन सूत्रसंचालक आदरणीय राजेंद्र पाटील सर यांचा तो गौरव सोहळा आयुष्यातला क्षण तो कधीच विसरणार नाही असे आमचे लाडके राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं उत्कृष्ट आयोजन पाहतोय आपण. थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं पाहतोय आपण प्रिन्स म्युझिक लाईव्हच्या माध्यमातून. आणि तसेच ओम फोटो यांच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेणाऱ्या हजारो क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय सध्या मैदानावर सुरू आहे, अबुजपूर खार्डी विपक्ष जर पाहिलं आपण मौर्या स्पोर्ट धामणे या दोन्ही संघादरम्यान 24 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 21 धावाचं आव्हान इथं मात्र उभ्या केलं गेलेलं आहे. आणि माझ्यासोबत जॉईंट होताना अजून ज्याचं आपण एक शो पाहणार होतं खारबाव परिसरामधले नेहमीच मानाची स्पर्धा असणार आहे स्वर्गीय विलास वतारी स्मृती चषक 2026 देखणं आयोजन सुद्धा होणार आहे. तर 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या 3 दिवसामध्ये ते पण जॉईन होतील धावतं वर्णन करण्यासाठी पुढच्या इनिंगमध्ये. आणि पाहतोय आपण इथं मात्र अँकरिंगचा रोल अदा करताना एक नेहमी चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नव्हे तर प्रत्येक खेळाच्या माध्यमातून निर्माण केली खारबावचा हा एक अतिशय चांगला दमदार सुपुत्र ज्यांचा एक गौरव आहे असे आमचे वतारी सर मी आपलं मनापासून स्वागत करतोय. धन्यवाद सुनील पवार सर. गावदेवी खोणी आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेक फुटवण्यासाठी. यानंतर जो सामना होणार आहे एकच चांगला सामना पाहायला मिळणार आहे क्रिकेट रसिकांना, कारण की यावर्षी जर पाहिलं आपण न्यू सिद्धिविनायक अंजूर एक संघ दमदार कामगिरी करतोय. आणि मित्रांनो बघा त्याचा स्पर्धी संघ कोण आहे, गावदी स्पोर्ट खोणी या संघाकडे सुद्धा अतिशय चांगले खेळाडू या संघाकडे आहे. निश्चित खोणी गावचा जेव्हा उल्लेख होतोय हरिभक्त परायण निश्चित आमचे गुरुवर्य ज्यांचं एक लाख मुलाचं आम्हाला सहकार्य मिळतोय प्रत्येक कार्यक्रमामध्ये रघुनाथ महाराज यावेळेस पाहिलं आपण बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूने तर मात्र गोलंदाज धुरा सांभाळतोय. गोलंदाज जतीन समोर खेळण्यासाठी भावेश आहे एका चांगला क्लास फलंदाज अभूतपूर्व खार्डी संघाच्या माध्यमातून नेहमीच एका चांगली सुरुवात करून देतोय. आणि आपण जो आवाज ऐकला यापूर्वी एक अतिशय उत्कृष्ट समालोचक रोहनजी पाटील माझ्यासोबत जॉईंड आहेत. तर परत एका चांगला चेंडू टाकल्या गेलं पण जेवढं कौतुक करावं रोहन पाटील आपण पाहतोय मैदानावर आमचे दोन्ही पंच आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळते. मनोज ईश्वरजी आडे आणि मुरलीधर जाधव सरांच्या माध्यमातून तर एक षटकानंतर आपण टॉस करून घेऊया वतरी सर. तर यावेळेस मात्र फटका आहे इनफिल्डच्या वरतून स्लीपर कवर रेजनकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. 200 चेंडू मागे धावत आहेत तोपर्यंत मात्र या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावींनी आता मात्र पाहतोय की आपण खातं उघडल्या गेलं. अभूतपूर्व खार्डी संघाचं पहिले षटक मार्गस्थ आपण पाहतोय 21 धावाचं लक्ष आहे. तर पाहतोय आपण दोन्ही संघाचे संघणक इथं मात्र आलेले आहेत. तर न्यू सिद्धिविनायक अंजूर विपक्ष गावदी स्फोट खोणी या दोन्ही संघादरम्यानची पुढची लढत तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. पुढचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा करतोय गोलंदाज. यावेळेस पाहता अराऊंड झाला एक त्रिपराजित बाद होतोय आणि पहिला देधक्का अभूतपूर्व खार्डी संघाला. मी घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये वतरी सराकडे. तर सन्माननीय श्री मेघनाथ भरत भाऊंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक उडवायची आहे. आजच्या दिवसातील हा 4th सामना असणार आहे गावदेवी खोणी वर्सेस न्यू सिद्धिविनायक अंजूर. नाणेफेक उडवली जाते सन्माननीय श्रीकृष्ण कोळशे संघाचे कोच मेघना दादा घरत यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कॉल सिद्धिविनायक अंजूर संघाने जिंकलेले आहे आणि प्रथम फलंदाज स्वीकारलेले आहे. ओवर टू कॉमेंट बॉक्स.
यशपात्र निखिल पाहतोय आपण फ्रंट फुटला येऊन फक्त चेंडूला टर्न केल्या गेलं आणि एका धावीने निखिल आपलं खातं उघडतोय. संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 3-1 बाद 21 धावांचं लक्ष स्वीकारायचंय. पाहतोय आपण टेनिस क्रिकेटमध्ये एक असा संघ होता ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीणच्या माध्यमातून मेगा स्पोर्ट वाघबिळे कोळशेत या संघाच्या माध्यमातून नेहमी ज मेघनाथ एक चांगला प्रभावशाली कामगिरी करायचा. या स्वतः फटका आहे पाहतोय आपण लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजनकडे खराब क्षेत्रक्षण चुकीला माफी नाही चेंडू मात्र फरार होईल सीमा पार हा चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 7 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका चांगली सुरुवात म्हणता येईल कारण की जी सरासरी पाहिजे तर 6 खाली आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर एक विकेट फेकला असेल तर धावसंख्या आहे ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 7. सामना जिंकण्यासाठी इथून जर विचार केला पण तर निश्चित एक चांगल्या स्थितीमध्ये अबू स्पोर्ट खार्डिया संघ. तर उल्लेख केला होता रोहन पाटील यांनी की लोस्कोरिंगचे सामनेसुद्धा अतिशय चांगले सामने पाहायला मिळतात पण हा सामना एक चांगला होईल की मात्र याच षटकामध्ये निखिल नवाजचा हा अबू स्पोर्ट खार्डी संघाचा एक धडाकेबाद फलंदाज सामना फिनिश करेल काय. वर्ष 12 पावतोय आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृतीचषक 2020 माध्यमातून गावदी स्पोर्ट लाखिवली संघाच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन पाहतोय. यानंतर जो सामना होणार आहे मित्रांनो आपण पहिल्या फेरीतला अजून एक चांगला सामना पाहणार आहोत गावदी स्पोर्ट खोणी विपक्ष. जर पाहिला आपण न्यू सिद्धिविनायक अंजूर एक सगळे अंडर 19 जवळपास खेळाडू संघाकडे आहे म्हणून यावर्षी जर विचार केला आपण एका चांगली दमदार कामगिरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोडंसं रोहन आपण पाहतोय की वातावरणामध्ये परिवर्तन होताना पाहतोय. आकाशाकडे जर पाहिलं आपण सूर्य ढगाच्या कुशीमध्ये लपताना पाहतोय. वेळे अभावी आपण सहकार्य करायचंय तर सज्ज होताना गोलंदाज चंद्रकांत राईट अमोर द विकेट मारा करतोय समोर एका चांगला फलंदाज निखिल. यास पात्र फ्रंट फुटला येऊन फक्त कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पुश केलेले पॉईंट रिजनकडे खराब क्षेत्रक्षण पाहतोय. दुसऱ्या धावीची मागणी ते मात्र करतोय निखिल वेगवान थ्रो येतोय पण अतिशय चांगला तालमेल पाहायला मिळालं. या दोन धावा सहज पूर्ण करताना फलंदाज निखिल क्रमांक 3 आला होता. व्यक्तिगत 2 चेंडूमध्ये 3 या धावसंख्येवर फलंदी करताना संघात धावसंख्या पाहतोय पण 1-9. चंद्रकांत सज्ज होताना रेटामोर द विकेट निखिल यांच्या बॅटमधून षटकार किंवा चौकार निघेल की मात्र जो स्थिती आहे त्या स्थितीपासून फटकेबाजी करेल. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज चंद्रकांत. व्यासपीठावर पाहू शकता आपण सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना खास त्यामध्ये श्रीकृष्ण कोळशे संघाचे काही खेळाडू कोच आपण पाहतोय. एका टेनिस क्रिकेटमध्ये मोठी छाप सोडणारा माजी खेळाडू म्हणजे तो मेघनाथ नावाचा हा एक दर्जेदार खेळाडू होता. सफल झाला अतिशय चांगला हा फटका आहे बॅकवर्ड कोळी रिजनकडे खाली क्षेत्रामध्ये चेंडू फरार होईल सीमा पार अतिशय प्रतिम हा चौकार. DJ Sajan श्रीकृष्ण स्पोर्ट कोळशेत संघाचं जर नाव आलं तर पोषमाता स्पोर्ट पाईंद्रपाडा संघाच्या माध्यमातून जी टुर्नामेंट मी कव्हर केली होती 2017 या संघाने क्वार्टर फायनल पण अतिशय दमदार कामगिरी केली होती. यावेळेस पाहता अतिशय चांगला हा उत्कृष्ट फटका आहे चेंडूला इथं माता भिरकावून देतोय सीमा पार अजून एक दमदार हा चौकार. फक्त
चार धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी ज्या प्रकारे चर्चा होती की या सामन्यात कोण जिंकेल प्रभाव कोणाचा जास्त होता तर पहिला आपण पहिल्या ज्या षटकापासून ज्या प्रकारे अबुलपूर कार्डी संघाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र निखिल नावाचा कार्डी गावाचा फलंदाज अतिशय झकास कामगिरी करतो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू यावेळेस पाता चिप केलेला हवेत झेल होण्यासाठी संभावना पूर्ण दिसते आपल्याला. अतिशय चांगलं झेल टिपल्या गेलं आणि निखिल फलंदाज बाद. निश्चित नवीन फलंदाज येतोय ओळख द्यायची आवश्यकता नाही आहे कारण की एक चांगला आयोजक आहे उत्कृष्ट क्रिकेटर आहे आणि टेनिस क्रिकेट भिवंडी जर म्हटलं समीर तांगडी नावाचा एक मोठं नाव खूपच बाहेर पाहतोय पण डावॅस्टीच्या वाईटचा इशारा येतोय. तीन धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी इथं मात्र अबुजपूर कार्डी संघाला. यानंतर जो सामना होईल नऊश देवनायक अंजूर विपक्ष गावदी स्फोट कोणी या दोन्ही संघादरम्यान एक कडवी झुंज पाहायला मिळेल काय पण अजून तरी पाहतोय की आजच्या दिवसामध्ये एकही असा सामना रंगला गेला नाही की त्यामुळे क्रिकेट रसिक खुश होतील. एकतर्फी सामने आपण पाहतोय यावेळेस पाहता परत एक चांगला चेंडू होता मात्र पण कुठला येऊन सामना फिनिश करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 18 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक छोटासा ब्रेक ऐकू डीजीच्या माध्यमातून मधुर संगीत. ज्याच्या माध्यमातून ही टुर्नामेंट पाहतोय मित्रांनो आपण शिवसेना संपर्क सचिव जिल्हा परिषद गट कांबे आणि तसेच विभाग प्रमुख समाज कल्याण न्यास असे एक उत्कृष्ट आयोजक आणि स्वतः एक व्यवसायाने जर पाहिलं आपण पत्रकार आहेत आणि एक आदर्श शिक्षक मान सन्मान ज्याच्याकडे आहे त्याच्या माध्यमातून आपण एक अतिशय छान टेनिस क्रिकेटचं आयोजन पाहतोय. सफल झाला होता प्रश्न विचारला गेलं पण असं वाटलं की कशाप्रकारे अपील केल्या जाते कारण की तिन्ही अष्टे जर पाहिलं आपण साफ दिसत ते तर मात्र पंचाला फेटाळून लावतो ती अपील. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2020 एक चांगलं दर्जेदार आयोजन पाहतोय गावदी स्फोट लाखिवली संघाच्या माध्यमातून. रेट्यामध्ये विकेट पुढचा चेंडू सफल झाला होता काय सुपर शॉट चेंडूला खेळतोय ए वन ब्रँडेड क्वालिटीचा हा विजयी षटकार समीरच्या बॅटमधून. तर ज्यांनी पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगलं उत्कृष्ट कामगिरी केली होती. बघा मित्रांनो ज्या प्रकारे एक मोठ्या संघाच्या फलंदाजाला वेगाने खेळू दिलं नाही ब्रेक लावलं होतं धावावर तो म्हणजे अबुजपूर कार्डी संघाचा. पहिल्याच षटकातला पॉवर प्ले मध्ये ज्यांनी हाताळला होता गोलंदाज ठरतोय सामनावीर देवीदास आपण व्यासपीठावर यायचंय तर लगेच शतक्षण लावून घ्यायचंय. पुढचा जो सामना नाणेफेकीचा कॉल पहिला आपण तर नाणेफेक जिंकली होती न्यू सिद्धिविनायक अंजुर्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर मी विनंती करेन न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर मित्रांनो मी थांबतो इथं पण आपण थांबू नका आनंद घेत राहा. या पहिल्या डावासाठी आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक ज्यांच्या माध्यमातून आपण अतिशय चांगलं समालोचन ऐकलं भिवंडी क्रिकेट संघटना समालोचक परिवारच्या माध्यमातून जे आमचे सचिवसुद्धा आहेत आयोजक उपाध्यक्ष आहेत राजेंद्र पाटील सर विद्यमान उपाध्यक्ष आणि आम्ही त्या कमिटीतले सदस्य आणि अजून एका चांगला एक समालोचक आपण ऐकूया रोहन पाटील सरांना पुढच्या या चार षटकामध्ये. धन्यवाद सुनील पवार सर. तरंजोर संघाने प्रथमता नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये मार्गस्थ करायचे आहेत.
तर निश्चितच उन्हाचा वाढता प्रभाव जरी असला तरी वीट तर निश्चितच जे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे त्या मान्यवरांच्या हस्ते आपल्याला जी सुंदर अशी ही पाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांच्या माध्यमातून ही केलेली आहे. साधन शेठ काटीमिटी यांचे भिवंडीतील नामवंत उद्योगपती आहेत. तर निश्चितच यांचेसुद्धा खूप खूप आभार खेळण्यासाठी मैदान आणि जी पाण्याची व्यवस्था यांच्या माध्यमातून आम्हाला पुरवलेली आहे. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय लगेचच. देवीदास अष्टपैलू कामगिरी करणे देवीदास यांनी आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच देतील आमचे बंधू तानाजी पाटील दादा. आणि खरोखरच ही ट्रॉफी आम्हाला प्रदान केलेली आहे शेलारगावचे रोनित रमाकांत भोईर यांनी ही ट्रॉफी आम्हाला प्रदान केलेली आहे. धन्यवाद रोनित भोईर. ओवर टू कमेंट्री बॉक्स. अवनी पाटील आम्ही आपले देखील आभारी आहोत. खरोखरच सकाळपासूनच या स्पर्धेसाठी आपण खूप मेहनत घेता अवनी पाटील आपले विशेष आभार. लाखिवली गावचे शिवसेना शाखा प्रमुख गजानन दादा पाटील आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपुरा यायचं आहे. आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज आम्ही मुंबईच राज आम्ही दर्याच राज. आम्ही खातो पितो आम्ही मज्जा करतो कोणचे बाबत जाते काय. आम्ही खातो पितो आम्ही धन्यवाद तर दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी त्यांच्या समर्थन कक्षामध्ये पोहोचवायचा आहे. अंजर संघाचा 12 प्रतिनिधी आलेला आहे. कोणी संघाला विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी आमच्या समर्थन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे विना विलंब. तर निश्चितच वळूया स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृतीचषक 2020 20वं वर्ष आपण पाहतोय. आणि फास्ट क्रिकेटमध्ये जर आपण गेलो तर निश्चितच या टेनिस क्रिकेट विश्वातील जर आपण पाहिलं तर एक षटकाचे सामने दोन षटकाचे सामनेसुद्धा पाहायला मिळते. फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या फेरीतील आयोजकांच्या माध्यमातून आलेल्या सूचनेनुसार विनंतीस मान देऊन 4 षटकांचे सामने आपल्यासाठी हे खेळवले जात आहेत. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून सुंदर असं थेट प्रक्षेपण. आणि स्वर्गीय रघुनाथजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. ओम फोटोज यांच्या माध्यमातून सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच आपण पाहतोय जे आपल्याला सुंदर असे सन्मानचिन्ह दिलेले आहेत श्री प्रल्हादजी तळेले सर यांच्या माध्यमातून मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल चावेंद्रा गोरसे सावंदे यांच्याकडून. तर सर आपलं हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृतीचषक 2020 सर्व ग्रामस्थ सर्व मान्यवर आणि सर्व क्रीडारसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात होते आपण पाहतोय 4 षटकांचा सामना 2 पंच आपण पाहतोय. मुरली जाधव सर आपण पाहतोय
विक्रम मात्रे फ्रॉम खारबाव